आमच्या मनामध्ये स्पष्ट आहे। आणि म्हणून खरं तर आपण बघा आज देशामध्ये सगळे पक्ष एकत्रित येऊन मोदीजी नको अशा प्रकारची भावना हे सातत्याने मांडत आहे। मोदीजी नको काय केलं मोदीजींनी या देशाला 11व्या क्रमांकावरच्या अर्थव्यवस्थेतून 5व्या क्रमांकावर आणलं। या देशातली गरिबी मी म्हणत नाही, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या ठिकाणी म्हणतो की भारताने 10 वर्षांमध्ये गरिबी कमी करण्याचं जे काम केलं आहे हे अविश्वसनीय आहे। हे मोदीजींनी करून दाखवलं। जगाच्या पाठीवर ज्या प्रकारे मोदीजींनी आज भारताचं नाव केलं आहे आणि परवा गोल्डमन सॅक नावाची एक आंतरराष्ट्रीय कन्सल्टिंग फर्म आहे, या फर्मने सांगितलं की 2030 पर्यंत भारत 5 ट्रिलियन नाही, भारत 9 ट्रिलियन इकॉनॉमी 9 ट्रिलियन ज्या प्रकारे भारत चालला आहे। आणि त्यांनी हे सांगितलं की जगामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट ही भारतामध्ये तयार, सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट हे मोदीजींच्या नेतृत्वाने करून दाखवलंय। आणि म्हणून आज ज्यावेळी सगळे लोक मोदीजींच्या विरोधात एकत्रित येत आहे त्यावेळी हे म्हणून चालणार नाही की आम्ही कुणाला सोबत घेणार नाही, जे येतील त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत। आमचे दरवाजे खुले आहेत, पण एक गोष्ट पक्की आहे, काँग्रेसचा विचार चालणार नाही, तो तुष्टीकरणाचा विचार आहे। तुष्टीकरणाचा विचार करणारे पक्ष जर असतील आम्ही त्यांना सोबत घेऊ शकत नाही। एमआयएम सारखे पक्ष नाही घेऊ शकत, मुस्लिम लीग नाही घेऊ शकत। ही जी नीती आहे की ज्या नीतीमुळे या देशाचं विभाजन झालं, का भारत आणि पाकिस्तान दोन देश झाले, कारण त्यावेळच्या काही नेत्यांनी तुष्टीकरणाची नीती ही कायम ठेवली आणि शेवटी तुष्टीकरणातनं वाढत वाढत या देशामध्ये अशी अवस्था आली की दोन देशांचा सिद्धांत मानला गेला आणि दोन देशांचा सिद्धांत मांडल्यानंतर देखील आम्ही तुष्टीकरण संपवू शकलो नाही आणि शेवटी देशाचं विभाजन झालं। आमच्याकरता नेशन फर्स्ट आहे आणि नेशन फर्स्ट असल्यामुळे तुष्टीकरणाची नीती करणारा कुठलाही पक्ष आम्ही सोबत घेणार नाही। बाकी आमचे दरवाजे खुले आहेत, आम्ही 22 पक्षांचं त्या ठिकाणी सरकार चालवलेलं आहे। आणि म्हणून आज जर कोणी आमच्याकडे येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू, पण स्वागत करताना बावनकुळेची काळजी करू नका, स्वागत करत असताना तुमचे जे मनसुबे आहेत, तुमची जी तयारी आहे ती आम्ही कुठेही वाया घालू देणार नाही।